चंब पर वादवसु अंब पर रावण से अंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है। अंचिटेंगो फोर्ट किंवा अंजेंगो फोर्ट केरळा हा एक भुईकोट किल्ला आहे केरळमधील। साधा श्रेणीतला अंचिटेंगू या गावाजवळ असणारा समुद्रकिनारी वसलेला हा किल्ला। संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी जास्तीत जास्त 30 मिनिट लागतात। ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने हा किल्ला बांधलेला आहे साधारणतः 1696 ते 1699 दरम्यान। इंग्लंडमधून येणाऱ्या जहाजांसाठी याचा वापर सिग्नलिंग स्टेशन म्हणून केला जायचा आणि पुढे जहाज बांधणीसाठी सुद्धा हा किल्ला वापरला गेला आहे। चौकोनी आकाराच्या या किल्ल्याला 4 बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजावर 8 गन्स म्हणजे तोफा असायच्या। किल्ल्याच्या भिंतीला सुद्धा 7 ते 8 तोफांनी मारा करता यावा अशी सोय होती। किल्ल्यात 400 सैनिक आणि 70 ते 80 खलाशी असायचे। केरळमध्ये झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामात ईस्ट इंडिया कंपनीचे इथेच पहिल्यांदा हार झाली होती। दरवाजा वेल मेंटेन दिसतोय। टिपिकल पोर्तुगीज स्टाईल कन्स्ट्रक्शन आहे। मोठा बुरुज चौकोनी आकाराचा अरे आ जाओ इधर। आ जाओ शंभो शंभो आ जाओ इधर। भागो मत। सब लोग बारिश बढ़ गई मालूम है। कितने पंछी हैं मेरे गले में। छाता भी रखो छाता भी रखो मेरे को जरूरत नहीं। मैं तुमको वही लाइट आज दिखा रही हूँ।
दूसरा बुरुज आणि ह्या बुरुजावरूनच अरबी समुद्राचं दर्शन दिसतं. आणि किल्ल्या आता सभोवतालचा परिसर समोर लाईट हाऊस दिसतं एक हा दरवाजा. अंचुटेंगू पोर्ट ही मागची साईड आहे आणि एक स्तंभ आहे तिकडे. साधारणतः 7 स्तंभ दिसत आहेत. काही इमारत वगैरे असेल तर काही कळत नाही याच्यात. पाण्याची विहीर दिसते समोर. ते विरुद्ध दिशेचा दरवाजा